मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. आजच्या या नवीन प्रवासामध्ये मी पूजा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की दिवसाची सुरुवात एक अशा छानशा छोट्याशा पॉझिटिव्ह थॉटनी केली तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो, आणि म्हणूनच आपला संपूर्ण परिवार आपल्या दिवसाची सुरुवात छोट्याशा सुविचाराने करते. आपला जर दिवस चांगला जातो तर आपोआपच आपला आठवडा चांगला जाईल आणि आपोआपच आपलं आयुष्य पण चांगलं जाईल. सो आजच्या आपल्या दिवसाची नाही तर ब्लॉगची सुरुवात करून आता टायमिंग झाला आहे संध्याकाळचा. संध्याकाळचं मी झाडू मारते अंगणामध्ये आणि म्हटलं चला तर आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात. तर ह्या ब्लॉगची सुरुवात आपण आजच्या करतो आहे सुविचाराने. मित्रांनो, कोणी किती छान लिहिलं आहे, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया है उसे खोया नहीं करते, जिंदगी में आगे वही बढ़ता है जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. आयुष्याला आहे ना एकदम रंगीत म्हटलं जातं, कारण ते आपल्याला खूप सारे रंग दाखवतं. कधी हसायला शिकवतं, कधी रडायला शिकवतं, कधी अगदी प्रमाणापेक्षा जास्त खुश होतो तर कधी आपण प्रमाणापेक्षा जास्त निराश. काही वेळा तर असं होतं की जीवापाड मेहनत केल्यानंतरही जे काही आपल्याला हवं असतं किंवा ज्याचे आपण अधिकारी असतो ते आपल्याला मिळत नाही. काही काही वेळेला रक्ताचे पाणी केलं तरीही आपल्याला आपले ध्येय मिळत नाही. काही वेळा तर असंही होतं की ध्येय एका पावलावरती असतं आणि आपण पहिलेच हार मानतो आणि मागे फिरतो. जरुरी हे पण नाही की प्रत्येक वेळेला आपल्या आपण जसं ठरवलं आहे आयुष्यामध्ये तसं आपल्याला मिळावं ती आपण जसा विचार करतो तसं कधीच काही होत नाही. साथीदारांनो, अशा परिस्थितीतही आपल्याला प्रेरित राहणं, हिंमत ठेवणं, कधीही न हारणं खूप गरजेचं आहे. हां, ही वेळ मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे, पण अशा वेळेलासुद्धा स्वतःला सावरणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला पश्चातापामध्ये स्वतःला त्रासामध्ये ठेवण्याची बिलकुल गरज नाही. जरी आयुष्यामध्ये काही गोष्टी अवघड जरी असल्या तरी पण काय माहिती, जर आपल्याला जे आपण भेटलं आहे ते स्वीकारलं तर काही वेळानंतर आपल्याला जे हवे आहे ते दरवाजेसुद्धा उघडू शकतील. तर मग याच पॉझिटिव्ह थॉटने आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे झाडू मारण्यापासून संध्याकाळचा, आणि आता मी तुमच्याशी शेअर करते जी गावाला आमच्याकडे सुखी मच्छी खाल्ली जाते ना तर ती कशी भाजतात ते मम्मीच तुम्हाला सांगेल. मासा बघ, गेलं सुंगटीचा मासा म्हणतात, सुंगट म्हणते त्याला, माशाच मासा खातोय बघ. त्याच्या तोंडात तसं सुकून ठेवलेली, तोंडात हाय असं सुकून ठेवलेलं बघ. भाजून खायचं ना, भाजायचा, मस्त टेस्ट लागते. शिजवलं की ते टेस्ट त्याला लागत. फक्त भाजायचा, फक्त भाजायचा. ते डोकं काढून टाकायचं. तुझीच भाजून चांगली लागतात ना, गॅसवर भाजू घेणार नाही, गॅस जाळी ठेवून भाजू घेत पण ते टेस्ट लागत नाही. पण आता शहरातल्या लोकांनी तसे भाजले चालते, ते चालते की नाही, पण हे असं चुलीत भाजला का नाही हे सगळ्याकडे चांगला भाजते. तुला जर चटणी करायची असेल जरा गरम पाणी करायचं आणि हे असं पेचायचं बघ, असं इथून मोडायचं, म्हणजे ही घाण सकट बाहेर येते. हे बोटानं काढायचं लागत नाही, ते असं असं बाहेर येते सगळं कळलं. हे टाकून द्यायचं आणि ह्याचे दोन आपणास पाहिजे तेवढे दोन किंवा तीन तुकडे करायचे आणि थोडंसं लय वाटण घालायचं नाही, जास्त कांदा घालायचं आणि परतायचं फक्त तेलात आणि मस्त राहते चटणी पण. हे अजून भाजू बस बस. भाजलं का हे? हो भाजलं. काढू? मस्त छान भाजले त्याला, काढू नको पकडायचं. पकडायचं पकड कुठं आहे ती? पकड बाबून नाही दिल्या नाही त्या बाजून मोडलं. हे भाजले तिला मग अशी मोडलं, तसं मोडायचं त्या डोचक्याच्या कडे त्या दाताडे नाही बारीक बारीक खट्टे असतात म्हणून ते इथेच करून टाकायचे. डोकं काढून टाकायचं, काढून टाकायचं, त्याची बारीक खापा असते ती
ती जळली की आता काढून टाकायची अशी कसं चमच्याने परत ना काढायची दोन्ही कलर मस्त चांगली झाली. ही शेत भात वगैरे लावताना हे जास्तच उस पावसाच्या दिवसात आता समज भाजी नाही चांगली मला आवडली जाईना भाकरे मग हे पप्पांना करून द्यायचं. पप्पांना आवडतं ना पप्पांना पण सहसा गाव आपल्याकडे सुकी मच्छी जास्त खातात. हो कुठली पण असून दे सगळी मासळी सुकी किंवा अशी ही सुंगट हिला सुंगट म्हणायची आणि ती खवलाच्या असतात त्या त्या पण अशा भाजून खातात पण त्याला एवढी टेस्ट येत नाही अशी सुंगट आहे ही अशी म्हणजे मसाला करण्यापेक्षा भाजूनच चांगली लागते आणि ही काटे चौडे जास्त लागत नाहीत मसाला शिजवली की ते काटे सगळं बाहेर येतात ना म्हणून ही अशी करायची साधे सुधे आपले म्हणजे नॉनव्हेज लवर वाल्याकने ही बरी चांगली भाजी आवडत नाहीत तर आवडत नाही खास कसली आमची मुळ्याची भाजी आहे ती दोघा माईला करायची आवडत नाही आणि म्हटलं एक सुकं काहीतरी भाजून देऊया मच्छी खाणारा पण आवडीन खाता करणारे पण त्रास नाही बस चुलीतून भाजून काढलं की झालं भाजून काढलं की झालं चला तर जेऊया चला. आजची सुखी मच्छी आणि मुळ्याची भाजी खाल्ल्यानंतर आपण आता भेटतो आहे नेक्स्ट डे मॉर्निंगला. चहा नाश्ता झाला आहे आणि आता मी करते पालक पनीरची भाजी कारण गावाला सहसा नेहमीच्या ज्या डेलीच्या रुटीनच्या भाज्या असतात ना त्याच केल्या जातात कारण सगळ्या कामांमध्ये कुणाला वेळ नाही मिळत. तर आता म्हटलं घरामध्ये पालक पण होतं पनीर पण होतं तर म्हटलं मस्त अशी पालक पनीरची भाजी करून सगळ्यांना खाऊ घालूयात. तर म्हटलं रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते एकदम टेस्टी आणि एकदम वेगळी अशी रेसिपी आहे. तर नेहमीप्रमाणे आपण पालक यांना ब्लांच करून घेतला आहे थोडासा गरम पाण्यामध्ये बॉईल करून आणि थंड करून त्याला आपण मिक्सरमध्ये प्युरीनंतर करून घेणार आहोत. तर मी पालक ठेवून दिला आहे आणि इकडे कढईमध्ये मी थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्यानंतर एक कांदा आणि मिरची घातली आहे. तर इथे ना मी मिरची फक्त हिरवी वापरली आहे लाल मिरची असेल तर ती आवर्जून घाला आणि त्याच्यामध्येच तुम्ही ते मध्ये बघितलं असेल की मी एक चमचाभर तूप घातलं होतं आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग मी ठेचलेलं एक चमचाभर आलं आणि लसूण घातलं आहे. पेस्ट इथे नका वापरू कारण जे ठेचलेल्या आलं लसणाची जी टेस्ट आहे ना ती ह्या भाजीमध्ये खूप मस्त येते. तर आलं लसूण छान भाजलं की मग त्यानंतर इथं आपल्याला घालायचं आहे दही. तर मी इथं एक चमचा भरून दही घातलं आहे आणि दुसरा चमचा भरून मी घातली आहे शाई जी आपल्या साय दुधावरती येते ना तर ती साय घातली आणि ह्या दोन्ही गोष्टीला आपल्याला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून तो जो टेक्स्चर असतं ना दाणेदार तर ते आलं पाहिजे म्हणजे जो साईमधला आणि दह्यामधला जो खवास मावा असतो तो सेपरेट होईल. इथंपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पण तोपर्यंत मी थोडीशी ह्याच्यामध्ये साखर टाकते जेणेकरून गोडवा तर नाही येईल पण ह्या ज्या भाजी टेस्ट आहे ना ती बॅलेन्स करायला खूप मस्त मदत करेल. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे अर्धा चमचा आणि मिश्रण अगदी छान दाणेदार झालं की मग त्याच्यामध्ये मी दोन मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट करून घातली आहे. इथे हे टोमॅटो तुम्ही डायरेक्ट जेव्हा आपण पालक ग्रे म्हणजे मिक्सरमध्ये फिरवू ना त्यावेळेला फिरवला तरी पण चालतं पण मी त्यांना सेपरेट दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. आता ह्या टोमॅटोला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास इथे थोडंसं मीठ घालून भाजला तरी खूप लवकर प्रोसिजर पूर्ण होते. तर आपला इकडे टोमॅटो भाजतो आहे तोपर्यंत आपले जे पालक आहे ना ते पण थंड झाली होती तर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली. अगोदर थोडीशी मावत नव्हती ना म्हणून आधी थोडी फिरवली त्यानंतर बाकीची जी उरलेली आहे पालक ती आपल्याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायची आणि ही ग्राइंड करून झाल्यानंतर तोपर्यंत इकडे बघू शकता आपला टोमॅटो मस्त फ्राय झाला आहे. टोमॅटो जेव्हा फ्राय होतो ना तेव्हा तो आपोआप दाणेदार व्हायला लागतो तेल वेगळं व्हायला लागतं तेव्हा समजून जायचं की टोमॅटो मस्त आपला फ्राय झाला आहे. तर त्याच्यामध्ये मी हळद घातली आणि जे रेग्युलर बेसिक मसाले असतात ना धण्याची पावडर
थोडासा गरम मसाला किंवा जर किचन किंग मसाला किंवा मिक्स सब्जी मसाला असे वापरलात तरी पण उत्तम। लाल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं, कारण आपण मिरची पण ॲड केले आणि इथे सुखी मिरची तुम्ही आवर्जून घाला, तिची टेस्ट खूप छान येते। हे सगळे सुखे मसाले भाजून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये जे आपण पेस्ट करून ठेवलेले पालक आहे ते घालायचं। चवीपुरतं मीठ इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, पाणी तुम्ही तुम्हाला जसं हवं आहे तसं ॲडजस्ट केलं तरी चालेल। तर आता मी झाकण लावून भाजीला शिजायला ठेवले, एक 5 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण इकडं डाळ बनवतो आहे। तर मी कुकरला ना डाळ लावली होती आणि म्हटलं आता फोडणी घालूया। शेवग्याच्या शेंगा होत्या घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून मी आज आमटी बनवते। आणि त्याची मी डाळ बॉईल केली, त्याच्यामध्ये कांदा मी कट करून नव्हता घातलेला, असा अख्खाच कांदा घातला होता आणि हाच आपल्याला आता ह्या डाळीच्या फोडणीमध्ये वापरायचा आहे। आमटी खूप मस्त होते। तर तेल गरम झाल्यानंतर इथं मी जिरं मोहरी घातलं, त्यानंतर हिंग घातलं आहे, थोडासा कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे। हे सगळं छान फुललं की मग छोट्या साईजचा कांदा घालायचा, हा कांदा चांगला परतून घ्यायचा। हलका हलका कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घातलं आहे, फक्त इथं लसूण घातली तरी चालेल, पण भाजीला पालकचा पाहिजे होतं ना म्हणून मी थोडं जास्तच ठेचलं होतं, तर तेच मी डाळीमध्ये पण वापरते। त्यानंतर जे आपलं रेग्युलर जसे आपल्याला आवडतील तसे मसाले घालायचे। मसाले फ्राय करून झाले की मग जो टॉमॅटो आपण डाळीबरोबर शिजवून घेतला होता, बॉईल केला होता, हा टॉमॅटो घालायचा। चमच्यानेच अगदी छान मॅश करायचा, एकदम मस्त पेस्ट अशी ह्याचे तयार होते, मसाला छान बनतो। त्याच्यानंतर मसाला करपू नये म्हणून थोडंसं मी इथं पाणी घातलं आणि फक्त मिनिटभर आपल्याला हा मसाला सगळा परतून घ्यायचा। आणि मग त्याच्यामध्ये मी एक छोट्या साईजचा बटाटा घातला आहे आणि शेंगा घातले शेवग्याच्या। तर कुकरमध्येच डायरेक्ट बॉईल केल्यानंतर काही काही वेळेला ना शेवग्याच्या शेंगा अगदी जास्त शिजतात, म्हणून मी असं सेपरेट पहिल्यांदा ह्या शेंगात आणि बटाटा शिजवून घेणार आहे। तर थोडंसं इथं आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर झाकण लावून ह्याला मस्त 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इकडं आपली डाळीसाठी शेवगा शिजतो आहे, तोपर्यंत आपला इकडं जे पालक आहे ते खूप छान शिजलं आहे। अगोदरच आपण पनीर घालून शिजवलं ना, तर पनीर थोडंसं चांबटसारखं होतं। तर इकडे आपला पालक मस्त 5 ते 7 मिनटं मी शिजवून घेतलं आहे आणि हे जे गावी भेटलं म्हणजे फ्रोझनवालं जे पनीर होतं ना, तर ते होतं घरी, तर ते पनीर क्यूब्सच आहे, ते त्यामुळं कट करायचा काही प्रश्न नाही आहेत। बाकी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ट्रायंगल किंवा स्क्वेअर कसे तुम्ही कट करू शकता। तर आपल्या भाजीमध्ये आता हे पनीर आपल्याला ॲड करायचं आहे। तर इथं थोडंसं मला मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं मीठ पण इथे घातलं, पाणी वगैरे वाटलं तर तुम्ही इथं पाणी ॲडजस्ट करा, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी। आणि आपली मस्त पालक पनीरची भाजी रेडी झाली आहे, खूप सिंपल आहे आणि करून बघा, खायला खूप मस्त लागते। घरी सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली ही पालक पनीरची भाजी। आणि भाजी होईपर्यंत आपल्या इकडं बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जी आपण बॉईल केलेली डाळ आहे तर ती घालायची आहे। इथे मी सगळ्या मिक्स डाळी घेतलीत, म्हणजे तूर डाळ, मूग डाळ आणि मसुरीची डाळ। तर हे सगळे डाळी घालायच्या, पाणी घालायचं जसं आपल्याला हवं तसं, मीठ थोडंसं ॲडजस्ट करायचं, ह्या वेळेला कट केलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त आमचा आजचा मेनू झाला आहे। तर चुलीवरती बसून गरमागरम इकडे मी भाकरी पण केल्यात आणि मम्मी इकडं मुलांना दोघांनाही भरवते, पण म्हटलं आता त्यांच्याबरोबर ते जेवताच आहे तर आपण पण गरमागरम भाकरी खरं खाऊन घ्यायची, कारण भाकरी थंड झाली ना की मी खायला एवढी काय मजा नाही, तर गरम गरम खायला मजा येते। तुम्ही पण या मस्त एन्जॉय करायला पालक पनीरची भाजी, आणि तुम्ही केलात ना की मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका। छान आहे भाजी, मस्त झाली होती रेसिपी। आणि चला तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या दोघांच्या स्माईलला तर एक लाईक नक्की बनतो। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय।